हरे कृष्णा। चांगली वेळ सुरू झाल्यानंतर देवाकडून आपल्याला काही संकेत मिळतात, त्यातीलच एक संकेत म्हणजेच जोड केळ दृष्टीस पडणे। समोर चित्रात जी दोन केळी तुम्हाला एकमेकांना जोडलेली दिसतात त्यांना जोड केळ किंवा इंग्रजीमध्ये ट्विन बनाना असं म्हणतात। हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की जोड केळी दिसणे किंवा ही जोड केळी प्राप्त होणे हा ब्रह्मांडीय शक्तीकडून मिळणारा एक फार मोठा संकेत आहे। याचा अर्थ लवकरच तुमच्या जीवनात चांगल्या घटना होणार आहेत, तुमची चांगली वेळ आलेली आहे। जर तुम्हाला बाजारात अशा प्रकारचं केळ दृष्टीस पडलं तर हे केळ ताबडतोब खरेदी करून आपल्या घरी घेऊन या, आणि त्याहीपेक्षा उत्तम जर एखाद्या केळीच्या झाडावर तुम्हाला असं जोड केळ दृष्टीस पडलं, नजरेस पडलं, तर या झाडाचा वापर आपण आपल्या जीवनातील दुःख कष्ट आणि समस्या दूर करण्यासाठी आवर्जून करा। या केळीचा वापर नक्की कसा करावा, त्यापूर्वी लक्षात घ्या की चुकूनही ही जोड केळी आपण वेगळी करू नयेत, कारण या जोड केळांना विष्णू लक्ष्मी केळ असं म्हटलं जातं। या दोन केळीपैकी एक केळ भगवान श्री विष्णू आहेत तर दुसरं केळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, आणि म्हणूनच या जोड केळाला वेगळं करणं म्हणजेच प्रत्यक्ष विष्णू लक्ष्मींना एकमेकांपासून दूर करणं होय। मध्यंतरीच्या काळात समाजामध्ये एक अंधश्रद्धा पसरली होती की जोड केळी खाल्ल्याने जुळी बाळे प्राप्त होतात, जुळ्या बाळांचा जन्म होतो, मात्र ही केवळ अंधश्रद्धा आहे। परंतु जर एखाद्या स्त्रीला, एखाद्या माता भगिनीला जर मूलबाळ होत नसेल तर तिने ही जुळी केळं प्रसाद स्वरूपात नक्की ग्रहण करावी, परंतु हा प्रसाद खाण्यापूर्वी एक छोटासा विधी मात्र करावा लागतो। जर तुम्हाला अशा प्रकारे हे विष्णू लक्ष्मी केळ बाजारात सापडलं तर हे केळ आपण घरी घेऊन या। घरी घेऊन आल्यानंतर आपण त्याची छोटेखानी पूजा करायची आहे। पूजा अगदी काही मिनिटात होते, यासाठी आपण एका स्वच्छ पाटावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरावं, त्या वस्त्रावरती हे जोड केळ ठेवावं आणि त्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू वाहावं, थोडेसे अक्षत म्हणजेच साबूत असणारे तांदूळ वाहावेत। साबूत तांदूळ याचा अर्थ असे तांदूळ की जे अखंड आहेत, ज्यांचा चुरा भुगा झालेला नाही, जे तांदूळ फुटलेले नाहीत, असे थोडेसे अक्षत आपण त्यावरती वाहावेत। हळदी कुंकू मात्र आवर्जून वाहा। त्यानंतर तिथे धूपदीप प्रज्वलित करावा, म्हणजेच एक दिवा लावावा। दिवा शक्यतो तुपाचा असेल तर उत्तम आहे। अगरबत्ती किंवा धूपबत्ती लावावी आणि त्यानंतर या केळीसमोर बसून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा। जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती हे विष्णू सहस्त्रनाम लावून त्याचं केवळ श्रवण करू शकता, ते विष्णू सहस्त्रनाम तुम्ही ऐकू शकता आणि त्यानंतर मनोभावे हात जोडून आपल्या जीवनातील समस्या दूर करण्याची प्रार्थना आपण या विष्णू लक्ष्मी स्वरूप केळीस करायची आहे। तुमची पैशाशी संबंधित काही समस्या असेल किंवा जीवनामध्ये अजून काही समस्या असतील, या समस्या बोलायच्या आहेत, आणि त्यानंतर ही केळी त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून आपण आपल्या धनस्थानी ठेवायची आहे। जर तुमचं दुकान असेल तर तुम्ही दुकानाच्या गल्ल्यात ठेवू शकता, ऑफिसमध्ये ठेवू शकता, पैशांच्या कपाटात ठेवू शकता, तिजोरीमध्ये ठेवू शकता। 24 तासानंतर म्हणजेच या ठिकाणी ही केळी ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्या ठिकाणी जायचं आहे आणि ती पुरसुंडी खोलायची आहे, उघडायची आहे, आणि त्यातील जी केळी आहेत ही केळी प्रसाद स्वरूपात भक्षण करायची आहेत। सर्व कुटुंबियांनी मिळून खाल्ली तरीही चालेल। जर एखादी स्त्री मूलबाळ होण्यासाठी हा उपाय करत असेल तर तिने ही केळी तिजोरीत न ठेवता जेव्हा पूजा संपन्न होईल ती केळी पूजेच्याच ठिकाणी 24 तास ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी ही केळी प्रसाद स्वरूपात ग्रहण करावी। ही केळी खाताना दोन केळी वेगळी करण्याचा प्रयत्न करू नका, दोन्ही केळी सोबतच आपण खायची आहेत। जर तुम्ही धनप्राप्तीसाठी किंवा इतर कोणत्याही समस्येसाठी हा उपाय करता आहात तर 24 तास जेव्हा आपण तिजोरीमध्ये ही केळी ठेवलेली आहेत, दुसऱ्या दिवशी आपण हे केळ बाहेर काढायचं आहे। त्याचा जो देठ आहे हा देठ त्याच्यापासून वेगळा करायचा आहे। चाकूच्या किंवा इतर कोणत्याही साधनाच्या मदतीनं हा देठ आपण वेगळा करा आणि जी उर्वरित केळी आहे ही केळी प्रसाद स्वरूपात सर्वांनी खा, भक्षण करा,
आणि तो जो देठ आहे तो देठ मात्र त्याच पिवळ्या रंगाच्या कपड्यात व्यवस्थित बांधून तो आपल्या धनस्थानी म्हणजेच तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये आपण व्यवस्थित ठेवायचं आहे. मित्रांनो, हे विष्णू लक्ष्मी केळ म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मींचं एकत्रित रूप आहे. केळीच्या रोपट्यामध्ये केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णू वास करतात. आणि म्हणून जर असं हे केळ तुम्हाला सापडलं तर हा एक छोटासा उपाय तुम्ही या केळीच्या बाबतीत करू शकता. हे जे देठ आहे हे देठ कालांतराने वाळून जाईल, त्यातील जी काही आर्द्रता आहे ती सर्व संपून जाईल. परंतु त्यानंतर ही तुम्ही ते बदलायचं नाही आहे. कमीत कमी वर्षभर आपण हे देठ आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशांच्या कपाटामध्ये ठेवू शकता. वर्ष संपन्न झाल्यानंतर म्हणजे वर्ष संपल्यानंतर ही पुरचुंडी त्या देठासहित आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावी. आणि जर आपल्याला नव्याने पुन्हा एखादं जोड केळ सापडलं, लक्ष्मी विष्णू केळ जर सापडलं, तर आपण त्या केळाची पुन्हा एकदा अशाच प्रकारे पूजा करून आपल्या धनस्थानी स्थापना करू शकता. व्हिडिओ आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना कुटुंबियांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो नारायणा लिहायला विसरू नका. आणि जे लोक आपल्या ओनली मराठी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. ओम नमो नारायणा.